श्री राम समर्थ एप्रील 30 भगवंतन नामस्मरणे इरुवल्ली सर्वसंतर वास्तव्यवल्ली जगत्तिन आशे इरुववरेगे भगवंतनु दूर अल्लियवरेगे परमात्मन प्राप्ति आगदु इद्दरे विषयासक्ति जगत्तु विषयाकारवायितु प्रेम माडिदरू अल्ली घातवे आयितु विषयदोंदिगे एक रूपवादेवु बिडबेकेंदरू बिडलाररादेवु जगत्तिन सुख दुख मानापमान इदक्के स्वार्थवे मूल कारण अभिमानदिंद भगवंतन विस्मरण इदे जीवत्वद मुख्य लक्षण सुख दुख आपत्तु विपत्तुगळु इवे माया प्रपंचद एरिळितगळु आत्मनिश्चय माडद होरतागि माये दूरवागदु निश्चितवागि ईग गट्टि माडबेकु मनस्सन्नु दूरगोळिसबेकु मायेयन्नु होरगिन जगत्तिनल्लि काणुव हागे अदर बीज उळीतु नम्मोळगे वंदे वस्तुवन्नु तिळिदुकोळ्ळलागि समाधानवागुवदु संपूर्णवागि तिळिदेनो यावुदरल्लि सुखवेंदु अदरल्लिये दुःख हुट्टुवदु नरने नारायणनागुवनु तप्पदिद्दरे मार्गवन्नवनु यावुदरल्लि इडुवेवु आशा आगबेकागुवदु अदर दास पंचमहाभूतगळ देहविदु अदर भरवसे वंदबारदु नानु हेळुवे निमगे हित दृश्यदल्लिडबेडिरि चित्त दृश्य वस्तुगळेल्ल नाशवंत भगवत् कृपेयिंदले समाधान प्राप्त बंधनक्के कारणवल्ल परिस्थिति कारण नम्मदे मनस्थिति नोडुवेवु हेगे भगवंतनन्नु हागे नमगे अवनु काणुवनु एल्लियवरेगे आगदु विषयत्याग अल्लियवरेगे आगदु रामसेवे यथासांग नम्म आत्यंतिक हित इदे नम्म निजवाद स्वार्थ चित्तदल्लि विषय मुक्तरादवरु अवरे आनंद होंदिदरु प्रेमपूर्ण राम नामदल्लिरुववरिगे ब्रह्मज्ञानियन्नुवरु अवरिगे द्रव्यदार वर्जितनागिरुवदु अदे संतर लक्षणवेनिसुवदु सृष्टि भगवदाकार नोडुववनन्नु प्रेम माडुवरु अवनन्नु अवनिगिल्ल समान बेरोब्बनु अतिथि अभ्यागतरिगे अन्न हाकबेकु मुखदल्लि भगवंतन नामविरबेकु हृदयदल्लिद्दरे भगवंतन प्रीति इदक्के महात्मरन्नुवरु जीवन मुक्ति वंदबारदु जगत्तिन आशा अवने आगुवनु रामदास नामदल्लिये संतनु नामदल्लिये भगवंतनु वृत्तियन्निट्टुकोळ्ळबेकु अत्यंत शांत इदे संतर मुख्य लक्षण निश्चित ಎಲ್ಲಿರುವುದು ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣ ಅಲ್ಲಿಯೇ ಸರ್ವಸಂತರ ಸನ್ನಿಧಾನ ಅಗರಬತ್ತಿಯು ಸುಟ್ಟು ಹೋಯಿತು ಆದರೂ ಸುಗಂಧದಿಂದ ಉಳಿಯಿತು ಅದರಂತೆ ರಾಮಚರಣದಲ್ಲಿ ಲೀನನಾದವನು ಅವನೇ ನಿಜವಾಗಿ ಜೀವಂತನು ಅವನ ಭಾಗ್ಯಕ್ಕೆಲ್ಲ ಕೊರತೆಯೇನು ಸಂತರ ಸಹವಾಸವೆಂಬುದು ಭಗವನ್ನಾಮದಿಂದಲೆ ಸಾಧಿಸುವುದು ಇಂದಿನ ಮುಖ್ಯ ವಿಚಾರ ದೇಹ ಸಹಿತ ನನ್ನ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ರಾಮ ನಿನಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿದೆನು ಚಿಂತಿಸಬೇಕು ಮನದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಕೃಪೆ ಮಾಡುವನು ರಘುಪತಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ 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 ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ Mm-hmm.